हा प्रवास खरंतर खूप सुखकारक आहे आणि प्रथम म्हणजे मला हुतात्मा बाबू गेलू आणि अण्णासाहेब आवटे ह्या यांच्या माळुंगे नगरी ह्या गावामध्ये मला सरपंचपद मिळालं, याचा मला खूप मोठा आनंद आहे आणि ते माझं भाग्यच आहे. आणि हे म्हटलं तर गुरुहिणी घरून मला जे मुलंबाळं सांभाळलं किंवा सासू सासऱ्यांना सांभाळलं थोडंसं ते करून मला यावं लागतं सरपंचाच्या याच्यामध्ये. मला सांगा ना, तुम्ही घरी गेल्यावर ग्रहणी असता का सरपंच असतात? घरी गेल्यावर मी घेऊन येत असते. नाही तुम्ही म्हणाल हे द्या ते द्या, नाही नाही ते तसं नाही. आपल्याला आपल्याला आपलं घरच सांभाळलं आणि घर सांभाळून आपल्याला आपलं गाव सुद्धा सांभाळलं. तुम्ही बाकी तुम्हाला माहिती का मी कोण आहे? नाही असं नाही, हे गावामध्ये आलो आणि बहुतेक सगळ्यांना माहितीच आहे ना की आपण. नाही गावामध्ये आल्यावर तुम्ही बोलतो घरांना खोटं बोललं हे घरामध्ये असतो? नाही घरामध्ये नाही, घरामध्ये. आता आपल्या हे दुसऱ्या राजश्रीताई दैदुले, जयश्रीताई राजचंद्र दैदुले ह्या दत्तग्रामीणच्या चेअरमन आहेत. मला सांगा ना, एखादा तुम्ही प्रकरण मिश्र केले का? सात जणांनी नाही म्हटले, तुम्ही एकट्याने म्हणले हा ते प्रकरण तुम्ही करू नका. तसं ऍक्च्युली होत नाही, परंतु जर लयच एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर आमच्या मासिक मीटिंगला कागदपत्र पूर्ण आहेत पण सात जण नाही म्हणतात, तुम्ही एकटेच म्हणतात नाही करून टाकले. नाही शक्यतो नाही केलं जात, पण जर करायचंच असेल तर मग त्याच्यामध्ये काहीतरी पुरावा घेतला जातो, मग त्या सात जणांच्या साई घेतल्या जातात आणि तुम्ही एकट्या विरोधात येते, तुमची एकट्यांची माझ्या एकट्यांची साई घेतली जातात. मग ज्याला जास्त मॅच्युरिटी आहे किंवा जास्त ज्याच्याकडे त्याचा विचार जास्त केला जातो, तर प्रथम आमच्या प्रत्येक मासिक सगळ्या विषय घेतला जातो दहा संचालकांमध्ये, त्यांची मंजुरी मिळाली तरच ते प्रकरण शक्यतो पास केलं जातं आणि नाही झालं तर परत पुढच्या मीटिंगला पेंडिंगला पण ठेवलं जातं. शक्यतो नाही अजूनपर्यंत आपल्या इथे झालेलं नाही, पण जर लेच गरज पडली तर एका प्रकरणामध्ये झालं होतं असं झाले होते, पण ते परत दोन दिवसांनी पुढच्या मीटिंगला सॉल्व्ह झाले सगळ्यांची फक्त त्याला मंजुरी आली त्यामध्ये आणि आतापर्यंत आपण या वर्षात जवळजवळ 8 कोटी 73 लाखाचं कर्ज दिले आपलं सभासद कर्ज, तर त्याच्यामध्ये वाहनधारण कर्ज 70 लाखापर्यंत दिले, सोने मुदत ठेवधारण कर्ज 48 लाख दिले, असं वेगवेगळ्या प्रकारे कर्ज दिले. दुसरीकडे होता आणि इथे आल्यानंतर काय फरक? म्हणजे आतापर्यंत काय तुम्हाला रिएक्शन मॅडम काय मध्ये असं काय तुम्हाला अशी तक्रार आली का कुठून तुम्हाला नाही का कामच्या घरी गेल्यानंतर उलट्या आल्या ढवळ आली आहे जीप कोरडी पडली आहे? सगळे भावानी जर सहकार्य केलं तर नक्की विकास होऊ शकतो हे या 6 वर्षामध्ये मला समजून आलेलं आहे. आणि विकास काम म्हटलं तर या ठिकाणी आपण सगळ्यांना सोबत घेऊन सरपंच असतील, सभासद असतील किंवा नागपुरी असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्या संस्था असतील यांना बरोबर घेतलं तर विकास हा नेहमी त्या गावचा चांगलाच होतो. आता आपल्या ह्या गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे उज्ज्वलाताई सोपान आंबटकर, संसार सोडून तुम्ही का याच्या राजकारणामध्ये आलो? तुम्हाला असं काय वाटतं का मी संसार सोडून राजकारण केलं पाहिजे?
तुम्हाला समज करायची आवड आहे का? काय केलं तो काय काय करू शकता म्हणून तुम्ही राजकारणात? राजकारणातले लोक काही फोटो बोलतात, तुम्ही घरी जाऊन फोटो बोलता का? आणि आपली जो सुरुवात आहे तुमची आता सुरुवात आहे लोकांच्या सैनिक सदस्य म्हणून काही दिवसांनी मी म्हटलं तुम्हाला फोन केला काय नाही नाही तुम्ही असणार घरी असं सांगत नारायणगावला असं असं पण होईल का? आता आमच्यामध्ये अजून एक ग्रामीण सदस्य आहे प्रिया अर्जुन शिंदे. मला प्रियाताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की राजकारण आणि घर याच्यामध्ये काय फरक? घरामध्ये श्री चार भिंतीच्या आत असते, त्याच्या चार भिंतीच्या आतमधल्या जबाबदाऱ्या ह्या मुलांविषयी, पतीविषयी, सासू सासऱ्यांविषयी असतात. तसंच ती घराच्या बाहेर पडल्यानंतर तिला आपल्या गावातील तळागाळातल्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायला लागतात. तसेच घरामध्ये आपल्याला कोणी विरोधक नसतो, तसं राजकारणामध्ये आपल्याला विरोधक असतात. आणि आपण जे समाजासाठी आपण घरामध्ये जे काम करतो ते घरातलंच असतं, आणि आपण जे राजकारणामध्ये गेलो आपण समाजासाठी काम करू शकतो. समाजाचं काम केल्यानंतर नाव आता ग्रेडी आमच्या ह्या काही आवडते आणि त्यांचे मिस्टर अभय आवडे हे बँकेचे मॅनेजर आहे शरद बँकेचे. मला त्यांना एक प्रश्न विचारायचं. नेहाताई नमस्कार. मला सांगा ना आता तुम्ही इथं आलात, इथं आमची चर्चा झाली, गृहिणी बरं का राजकारण बरं? प्रश्न तसा चुकीच आहे. शेवटी महिलांना सगळ्याच बाबतीत स्वातंत्र्य आहे, तरी महिलांनी त्या राजकारणात का पुढे जाऊ नये? नाही म्हणजे राजकारण तुम्हाला पंच सदस्य म्हणून निवड आली तर तुम्ही करणार का? नाही म्हणजे आता तुम्ही त्या याच्यामध्ये आहात ते बरे आहे का राजकारण बरे? आता तुम्ही दुसरी सेवा करा, घरांच्या मुलांची, नवऱ्याची, आईची, वडिलांची सगळी सेवा करत आहे ना. राजकारणामध्ये गेल्यावर निम्मा वेळ राजकारणात, निम्मा वेळ घरी द्यावा लागला. नाही सपोर्ट जर घरचा असेल तर काहीच हरकत नाही राजकारणात. आता कोविडच्या काळामध्ये ना ह्या अशा अगोदर भरपूर अशा आरोग्य सेविका तुमच्या सिटीजनच्या असतील, मनीषा मावकर असेल, नमस्कार असेल, मला काही नाव माहीत नाहीये पण मला स्थितीने जाईल हीच असतं आहे ना, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हापासून लसीकरण झालं त्या लसीकरणामध्ये काय अनुभव येतील? तुम्हाला अजून आता हे गावामध्ये अजून कोविडचे पेशंट झाले, तुम्ही समाजाला काय सांगितलं? गर्दी करणे या गोष्टीमुळे आता परत जास्त परत कोरोना वाढतोय.
त्याच्यामुळे ह्या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका. आपलं जे महिन्यापासून आपण प्रिकॉशन घेतले कोरोनासाठी ते त्याच पद्धतीने या आणि व्हॅक्सिन आली आहे, तुम्ही ते व्हॅक्सिनवर विश्वास ठेवून सगळ्यांनी व्हॅक्सिनेशन करा. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणी इथं एकत्रित झालो, आम्हाला दोन शब्द बोलायला दिले आणि मेसेज पण दिला आम्ही की कोरोनासाठी हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचेल, या निमित्ताने आम्ही आजी 24 तासचा आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.